1991 सालापर्यंत भारत हा मिश्र अर्थव्यवस्था असलेला देश होता. पंतप्रधान नरसिंहराव असताना आणि नंतर जे 10 वर्ष पंतप्रधान होते असे मनमोहन सिंग साहेब अर्थमंत्री असताना 1991 सालानंतर भारताने आपली अर्थव्यवस्था जगासाठी खुली केली किंवा आपली भारताची अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था संबंधी जाऊ लागली. याच्यामुळे नवीन जॉब निर्माण झाले, नवीन जॉबच्या अनेक संधी निर्माण झाल्या, नवीन व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण झाल्या. हे सगळं जरी बरोबर असलं तरी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कॉम्पिटिशन वाढल्यामुळे, नोकऱ्या किंवा व्यवसाय बंद पडल्यामुळे नोकरी जाण्याची संकटंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढली. आज सरकारी नोकरीशिवाय कोणत्याही खाजगी उद्योगात तुमची नोकरी गेली असं सांगायला असं ऐकायला मिळतं, म्हणजे तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमची नोकरी गेली आणि अशा लोकांना एक नवीन संकटाचा सामना करावा लागतो. ज्यांच्या कर्जाचे हप्ते, घराच्या कर्जाचे हप्ते भरायचे आहेत अशांना कुठल्याही वयामध्ये हे नोकरी जाण्याचं संकट येऊ शकतं. आता ह्या संकटाला संकट मानायचं का संधी मानायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझ्या मते ऑनलाईन पैसे मिळवणे ही अशी एक संधी आहे की जी कोणत्याही वयाच्या स्त्री पुरुषाला कोणत्याही विशेष शिक्षणाशिवाय अनुभवाशिवाय घेता येते. आशिष चंचलानी नावाच्या यूट्यूबवरती महिन्याला 1,00,000 रुपये कमवणाऱ्या माणसाचे व्हिडिओ मी एक बनवलेली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेमध्ये यूट्यूबवरती व्हिडिओ प्रसिद्ध करणारा गणेश शिंदे मोहोळसुद्धा यालासुद्धा 8 लाखपेक्षा जास्ती फॉलोअर आहेत आणि त्याचे उत्पन्न महिन्याचे उत्पन्न 1,00,000 रुपये. शेअर्समध्ये ट्रेडिंग करून, ऑनलाईन ट्रेडिंग करून पैसे मिळवणारे असोत, ॲफिलिएट मार्केटिंग करणारे असोत, ऑनलाईन ट्रेनिंग करणारे असोत, ट्रान्सलेशनची ऑनलाईन कामे करणारे असोत, ज्यांच्याशी आपण ऑनलाईन संपर्क करून बोलवतो असे ओला किंवा उबरचे ड्रायव्हर असोत, 1 ना 2 हजारो प्रकारचे व्यवसाय ऑनलाईन आज करता येणं शक्य आहे. थोडक्यात, नोकरी गेली हे संकट आहे असे मानले तर ते संकट आहे, परंतु या निमित्ताने जर का आपल्याला ऑनलाईन व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे असं जर का मानलं तर या संधीचा फायदा घेणं शक्य आहे आणि या दृष्टीने आपण विचार करावा, या दृष्टीने मी आजची व्हिडिओ तयार करत आहे. जन्मकुंडलीमध्ये असे कोणते योग असतात ज्याच्यामध्ये ऑनलाईन उद्योग करून व्यवसाय करता येईल किंवा आहे तो व्यवसाय आणखीन वाढवता येईल या विषयावर चर्चा करण्यासाठी आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे. हे पुढचे एक छोटेसे निवेदन संपले की आपण या विषयावरती बोलणार आहोत. काही क्षण हे निवेदन ऐकण्यासाठी द्या. नमस्कार, आपण पाहत आहात नक्षत्र प्रकाश हा ज्योतिषी विषयावरचा मराठी यूट्यूब चॅनल जो विवाह होण्यासाठी उपाय. विवाह गुणमेलनामध्ये येणारे षडाष्टक, एकनाड यासारखे दोष यासाठी जसा प्रसिद्ध आहे तसाच तो व्यवसाय वाढीचे उपाय, करिअर मार्गदर्शन, यशप्राप्तीचे उपाय, मुलांचे शालांत परीक्षातील मार्क्स वाढण्यासाठी उपाय आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी यासारख्या अनेक विषयांवरती 300 पेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून लोकांची पसंती मिळालेला मराठी यूट्यूब चॅनल आहे. मी वैयक्तिक जन्मकुंडलीवरती व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीमध्ये किंवा टेलिफोनिकली किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मार्गदर्शन करतो. यासाठी खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबरवरती, म्हणजे 9763922176 वरती फक्त नमस्कार हॅलो लिहिलेत की सगळं माहितीपत्रक आपल्याला मिळेल. कृपया फोन करू नका, पहिल्याने माहितीपत्रक वाचा. व्हॉट्सअपवर मिळणारं पहिलं माहितीपत्रक वाचा, त्याप्रमाणे माहिती मिळवा, माहिती पाठवा, आपल्याला सल्ला मिळून जाईल. आता जाऊया आजच्या आपल्या मुख्य विषयाकडे. पण नक्षत्र प्रकाश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं तरी माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओ आपल्याला वेळेवरती बघायला मिळतील किंवा याची सूचना आपल्याला लवकर मिळेल. ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये व्यवसाय करण्याचे योग मुळातच आहे अशांना अनेक संधी घेणे शक्य आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी किंवा या प्रकारच्या उद्योगासाठी फारसे भांडवल लागत नाही, विशेष ट्रेनिंगची आवश्यकता नसते. आवश्यकता याची आहे की जगात काय चाललं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, आपल्याकडे काय आहे हे विकता येईल याची जाण असायला पाहिजे. काही जणांना उत्तम स्वयंपाक करता येतो, म्हणजे लगेच तुम्ही काय हॉटेल उघडलं पाहिजे अशी अजिबात गरज नाही. आज तुमच्या घरातल्या किचनमधून स्विगीसारखे उद्योग एजन्सीज तुमच्या घरातलं अन्न ग्राहकापर्यंत नेऊन पोहोचवतात. तुम्हाला स्विगी माहीत पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनचा वापर करून स्विगीवरील ऑर्डर मिळवून
त्या पूर्ण करता आल्या पाहिजेत. ज्यांना प्रवास करायला आवडतो त्यांना प्रवासामध्ये फोटो काढता येतील, त्यांना व्हिडिओ करता येईल, या माध्यमातून त्यांना ब्लॉग तयार करता येईल, या माध्यमातून त्यांची यूट्यूबची व्हिडिओ तयार करता येईल, आणि या प्रवास वर्णनाचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळवता येतील. ज्यांना चांगली रांगोळी काढता येते त्यांनी त्याचा व्हिडिओ तयार करावा, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला त्याचे पैसे मिळतील. रांगोळी कशी काढावी, कुठल्या प्रसंगी कुठली रांगोळी चांगली दिसेल, कसे रंग भरता येईल, याचं म्हणाल तितके दिवस म्हणाल तितके व्हिडिओ आपल्याला करता येतील, एवढं ज्ञान याच्यामध्ये आहे. तुम्हाला अनेक भाषांचे जर का ज्ञान असेल तर तुम्ही भाषा शिकवू शकता किंवा ऑनलाईन ट्रान्सलेशनचं कामसुद्धा करू शकता. मंदबुद्धीचे लोक सोडले तर जगात असा माणूस सापडणार नाही ज्याच्याकडे स्वतःचं असं कौशल्य नाही. ते कौशल्य शोधून काढलं की झालं, ते कौशल्य लोकांच्या समोर नेण्यासाठी आज ब्लॉग, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. या सोशल मीडियामार्फत तुम्ही तुमचे कौशल्य लोकांना ज्ञानाच्या स्वरूपामध्ये द्या किंवा त्यांना करमणुकीच्या स्वरूपामध्ये तुम्ही त्यांना एंटरटेन करा. हे शक्य नसेल तर तुम्ही घरी तयार केलेलं प्रॉडक्ट असेल किंवा तुम्ही देऊ शकत असेल त्या सेवाची जाहिरात सोशल मीडियाद्वारे करा. हे तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या काम यायला लागेल. तुम्हाला कुठून कॉल येतील की आम्हाला हे प्रॉडक्ट पाठवा किंवा तुमची सेवा आम्हाला द्या. सोशल मीडियामध्ये अशा अनेक संधी आहेत आणि कौशल्य तर अगणित आहेत. याचा एकदा मेळ कसा घालायचा हे जर का आपल्याला समजलं तर तुम्हाला समाधान तर मिळेल, त्याचबरोबर पैसेसुद्धा मिळतील. आता मुद्दा आहे की तुमच्या जन्मकुंडलीमध्ये हे योग आहेत का. तुम्हाला नोकरी इतके पैसे मिळवायचे असतील तर जवळपास प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये असे योग आहेतच असं मला वाटतं. याहीपेक्षा जास्त पैसे जर का सोशल मीडिया किंवा ऑनलाईन उद्योगातून मिळवायचे असतील तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये काही विशिष्ट योग असण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीप्रमाणे एक लग्न रास असते, ती लग्न रास शोधण्याची आवश्यकता आहे. ती जर का चर रास असेल, म्हणजे वेगाने हालचाल करणारी धडपड करणारी रास असेल, उदाहरणार्थ मेष, कर्क, तुळ किंवा मकर या चर राशी मानल्या आहेत, ह्या व्यक्ती अतिशय म्हणजे या लग्नावरती जन्माला आलेली आहे किंवा ही ज्यांची लग्न रास आहे अशा व्यक्ती अतिशय धडपड्या असतात. जन्मकुंडलीमध्ये जरा जरी यश मिळवायचे त्यांच्या योग असतील तर अशा लोकांना ऑनलाईन कामामधून सहजपणे पैसे मिळू शकतात. मुख्य म्हणजे हे लोक कंटाळत नाहीत काम करायला, त्यांना जाग्यावर बसून काम करण्यासाठी ते त्याच्यासाठी लागणारी धडपड करण्याची त्यांना भरपूर इच्छा असते. जन्मकुंडलीमध्ये नोकरी व्यवसायाचे स्थान याला दशम स्थान असं म्हणतात. याचा स्वामी जर का राहूच्या नक्षत्रात असेल, राहूचे तीन नक्षत्र आहेत, आर्द्रा, शततारका आणि आणखीन एक नक्षत्र आहे स्वाती, या तीन नक्षत्रामध्ये जर का दशमस्थानाचा स्वामी असेल तर अशा व्यक्तींना नोकरीमध्ये अत्यंत अडचणी येतात. त्यांना स्थिर नोकरी मिळत नाही किंवा ज्याला नोकरी म्हणता येईल अशा स्वरूपाची नोकरी, म्हणजे ज्याला आठवड्याचा पगार आहे, आठवड्याची सुट्टी आहे, एक तारखेला पगार होतो, पगारी रजा आहेत, दरवर्षी इन्क्रीमेंट आहेत, अशी फॉर्मल नोकरी त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत अस्थिरता वाटत असते. आता अशा लोकांनी जर का या ऑनलाईन सोशल मीडिया याचा वापर करून आपलं कौशल्य जर का लोकांच्या समोर आणण्यासाठी सुरुवात केली तर मला असं वाटतं की ते त्यांना समाधान तर मिळेल आणि ते नोकरीत मिळवतात त्यापेक्षा जास्त पैसेही मिळवू शकतील. गरज आहे झोकून देऊन काम करण्याची, सुरुवातीला काम शोधण्याची आणि काम सापडले की काम करण्याची. काही जणांना सरळपणे अनेक वर्ष नोकरी करतात आणि मध्येच असा अनुभव येतो की मध्येच नोकरी सुटते, नोकरीवर जाऊ नये असं वाटायला लागतं. ही नोकरी बदलली तिथे समाधान नाही, ती नोकरी बदलली तिथे समाधान नाही. अशा लोकांच्या जन्मकुंडलीचा शोध घेतला तर त्यांच्या जन्मकुंडलीमध्ये राहूची महादशा सुरू झालेली आढळते आणि त्यामुळे त्यांना तीव्र असमाधान नोकरीमध्ये मिळत असतं. अशा लोकांना तर ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करणं ही एक खूप मोठी संधी असं मला वाटतं. अशी माणसं अभूतपूर्व यश मिळवू शकतात. आता ज्यांचं चरलग्न आहे, ज्यांचा दशमेश राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहूची महादशा सुरू आहे, असे तिन्ही योग जर का आले असतील तर सोन्याहून पिवळं. अशा लोकांना म्हणजे हे तिन्ही प्रकारचे योग ज्याच्या जन्मकुंडलीत असतील ते तर ऑनलाईन माध्यमातून फार मोठं प्रचंड यश मिळवू शकतात. मी या व्हिडिओच्या निमित्ताने हा वेगळा विचार सांगितला आहे. चांगली नोकरी मिळतच नसेल किंवा स्थिरता येतच नसेल तर या मार्गावर पैसे अजिबात गुंतवणूक न करता काही पावलं चालून पाहायला हरकत नाही. इथे यश मिळवण्यासाठीचा एक असा फिक्स फॉर्म्युला नाही आहे की या फॉर्म्युल्यावर काम केलं की तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला तुमचा
फॉर्म्युला सतत शोधून स्वतःला शोधून काढावा लागेल, त्याच्यामध्ये बदल करावा लागेल आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. नोकरी गेली किंवा नोकरी मिळत नाही म्हणून निराश होण्याचं काही कारण नाही. आपण स्त्री असा की पुरुष, तरुण असा की प्रौढ, विवाहित असा की अविवाहित आणि शिकलेले असाल किंवा फॉर्मली खूप जास्त शिकलेले नसाल, हा सोशल मीडिया कोणालाही अडवत नाही. तुमच्याकडे कौशल्य काय आणि ते विकायचं कसं हे एकदा समजलं की तुम्हाला या मार्गावरती यश हे हमखास मिळतं. फार विचार न करता निर्णय घ्या. फक्त निर्णय एकच घ्या की मी विनाकारण गुंतवणूक करणार नाही, कुठल्या तरी जाहिराती पाहून कुठली तरी मशिनरी विकत घेणार नाही, कोणाची तरी फ्रँचाईज लाखो रुपये देऊन घेणार नाही. हे निर्णय तुम्ही घ्या. आणि आपल्याकडे जे उपलब्ध आहे, उदाहरणार्थ स्मार्टफोन आहे, याचा वापर करून मी कसे पैसे मिळवीन याच्यावरती विचार करा. आत्ता सध्या कशी का नोकरी असू द्या, चालू ठेवा. ती नोकरी चालू ठेवून पार्ट टाईम स्वतःला याच्यामध्ये झोकून द्या, मग बघा कसं यश मिळतं आहे. मग तुम्हाला ऑटोमॅटिक इच्छा येईल की याच्यामध्ये आपण पूर्ण वेळ जर काहीच काम केलं तर याच्यामध्ये आपल्याला जास्ती पैसे मिळतील. अपयश येण्याची शक्यता आहे. मी म्हणत नाही की सगळ्यांना यश मिळणार आहे. काहीतरी चुकीचे निर्णय घेतले तर अपयशसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. परंतु तीच चूक पुन्हा करू नका. असं झालं तर तुम्हाला अनेक संधी मिळतील आणि याच्यामध्ये सुद्धा यश मिळवता येईल. ही व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच करिअर मार्गदर्शनासाठी निर्माण केलेल्या विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. ज्यांना कोणाला आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीवरती मार्गदर्शन हवं आहे, ज्याच्यासाठी मार्गदर्शन हवं आहे, त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, त्याची जन्मवेळ, AM PM आणि जन्मस्थान खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअप नंबर म्हणजे 9763922176 पाठवा. फी कशी पाठवायची मी आपल्याला व्हॉट्सअपवरच उत्तर देऊन सांगेन. फी आल्यानंतर आपल्याला 24 तासात मार्गदर्शन करेन. धन्यवाद.